नमस्कार श्रोते हो, आज आपल्या रेडिओला एक साहित्यातलं मोठं नाव, कविता म्हणा की गजल, दोन्हीही सराईतपणे हाताळणे किंवा कविता सांभाळणे आणि गजलेतून व्यक्त होणे असं व्यक्तिमत्व, कवयित्री गजलकार ज्योत्स्ना राजपूत मॅडम आज आपल्या आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ स्टुडिओला मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. त्यांचं आपल्या आचार्य 90 FM परिवाराकडून खूप खूप स्वागत आणि अभिनंदन की तुम्ही आज आमच्या रेडिओला मुलाखतीसाठी वेळ दिला आणि इथे उपस्थित राहिलात. आज त्यांच्याकडून आपण कवितेतून गजलेतून खूप काही जाणून घेणार आहोत. खर तर पोटाची जी भाकरी, पोटाला भूक लागल्यानंतर जी भाकरी असते, त्या भाकरीने दिलेली ही ओळख भाकरी कवितेने, त्या आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. ते नवीन पनवेल येथे राहतात. त्यांचा पहिला राजज्योत चारोळी संग्रह प्रकाशित आहे आणि काव्यसंग्रह आभास ऋतू, शब्द सावली, गजल संग्रह हा प्रकाशनाच्या वाटेवर असून आभास ऋतू या कविता संग्रहास 5 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर राजदत्त सरांच्या हस्ते कुसुमावती भीमराव जाधव राज्यस्तरीय पुरस्कार बुलढाणा, केशवराव चुटके अंकुर साहित्य संघ राज्यस्तरीय गोवा इथे ते संमेलनामध्ये विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर मधुमंगेश कर्णिक जिल्हास्तरीय पुरस्कार श्रीवर्धन इथे त्यांना मिळालेला आहे. वाशी इथे साहित्य सेवा पुरस्कार मिळालेला आहे. कांतीलाल कडू चैतन्य पुरस्कार पनवेल आणि असे अनेक पुरस्कारांची दीपमाळ त्यांना मिळालेली आहे. ती सगळीच सांगणे आता वेळ जाईल, त्यामुळे मी जे महत्वाचं आहे ते सांगितलं. आणि गजल मुशायरा कवी संमेलन महाराष्ट्रभर दौरे मॅडम करत असतात आणि कवितेतून गजलेतून व्यक्त होत असतात. तर मॅम, आज तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी इथे या गप्पांची मैफिल, सारं काही तुमच्या आमच्यातलं थोडं मनातलं, आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर.ज वैभव सोबत आज ते व्यक्त होणार आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं बालपण, शिक्षण ते कुठे, गावाकडे की शहरामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी झालं आणि ह्या कवितेची या गजलेची वाटचाल तेव्हापासून सुरू झाली का? माझं जन्मगाव खालापूर तालुक्यात चौक नावाचं एक छोटंसं गाव आहे. म्हणजे शहर पण नाहीये आणि खूप खेडेगाव पण नाहीये. त्या गावात जन्म झाला. माझं शिक्षण 10वीपर्यंत चौक, 11वी 12वी कर्जत आणि सिनियर कॉलेज खोपोली इथं झालं. आणि मी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. आणि गावामध्ये लहान असताना म्हणजे अगदी 10वीनंतर वगैरे ही गावातल्या सिनियर लोकांबरोबर बसून कविता ऐकणं किंवा त्यावेळेला जेव्हा टीव्हीवर कार्यक्रम लागायचे ते कविते ऐकणं, कविता रुजत गेली. फार मी कविता लिहिली नव्हती हा तेव्हापासून. म्हणजे कविता घरात, म्हणजे पूर्ण आमच्या खानदानात कोणीच कविता केली नाही. मी पहिलीच कवयित्री आहे. म्हणजे सासरी पण नाही आणि माहेरी पण नाही. पण कविता लिहित नव्हते मी, पण कविता ऐकायचा खूप नाद होता. रेडिओवर असेल किंवा तेव्हा खूप चांगले चांगले कार्यक्रम व्हायचे, तर ते कविता ऐकण्याचा कार्यक्रम मात्र मी कायम, म्हणजे तो अटेंड करायचे. मग ती कविता तेव्हापासून? नाही, खरं ऍक्सिडेंटली मी कविता लिहायला लागले की माझं वाचन खूप होतं, त्यामुळे मी आणि वडील शिक्षक, वडील प्राथमिक शिक्षक, त्याच्यामुळे शाळेमध्ये असणारी जयंती पुण्यतिथी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा किंवा त्यावेळेला भाषण करायचं हा छंद होता किंवा वडिलांची इच्छा असायची, त्यामुळे मी त्यात भाग घ्यायची. मी कविता कधीच लिहिली नव्हती. एक साहित्य सहवास खोपोलीची एक संस्था होती आणि कोकण मराठी साहित्य परिषद जी रायगड जिल्ह्यामध्ये जी संस्था आहे आता पूर्ण संपूर्ण, तर त्यांचं एक संमेलन होतं आमच्या गावामध्ये आणि मी तेव्हा
कॉलेज वगैरे सोडलं होतं मला वाटतं, तर त्यावेळेला गावात आपलं संमेलन आहे आणि गावात कोणी कवयित्री म्हणून मी मला त्या लोकांनी सांगितलं की तू एखादी कविता लिह ना, जर तू निबंध लिहितेस की आम्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे कविता लिहून बघ. फार काही कवितेचं नॉलेज होतं किंवा येत होती असं नाही, पण ऐकून ऐकून इतकं माहित होतं की कुठे थांबायला पाहिजे, कशी सुरुवात करायला पाहिजे, व्यक्त कसं व्हायला पाहिजे, हे सगळं नॉलेज मला ऐकूनच मिळालेलं आहे. आणि मग मी एक पहिली कविता लिहिली आयुष्यातली, आणि विशेष म्हणजे ती राजकारणावर लिहिली. हा, ती राजकारणावर लिहिली आणि त्या कवितेला रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातून त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष झाली असतील, मला 51 रुपयाचं विभागून बक्षीस मिळालं. पहिलीच कविता आयुष्यातली 1990-91 काळात, तेव्हा माझा जन्म तेव्हा नुकताच त्यावेळेला. आणि ते विभागून बक्षीस मिळालं तेही सादरीकरणच. अच्छा, की सादरीकरण चांगलं होतं किंवा पाठांतर आहे माझं, त्याच्यामुळे ते बक्षीस मिळालं. मग मी तरी पण मी कविता वगैरे लिहित नव्हते, कुठे स्पर्धा वगैरे असल्या तर मला कोणीतरी सांगायचं की आहे तेवढं पुरतं कागदावर लिहायची, पुस्तक वगैरे ही फार दूरची गोष्ट, पण माहीत नाही पाठांतरामुळे असेल, पण प्रत्येक वेळेला नंबर यायचाच पाठांतरामुळे. आणि मग ती तशी थोडीशी गोडी लागत गेली पुढच्या काळामध्ये, चांगली लोक भेटत गेली त्याच्यामुळे मग गोडी लागत गेली कवितेची. तर अशी ही गप्पांची मैफिल चालू राहणार आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, एकत्र राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर.ज. वैभव सोबत. पाणी प्यायचं नाही, जे येत जाईल ते मांडत जा. आता शाळेचं झालं, अजून कुठे काय आठवण लक्षात राहील असं लहानपणीच? तो पहिल्यांदा प्रथम क्रमांक आला ना, रेडी झाल्यावर सांगा. हा, डिझेल पाणी. हा किती मिनिट झाला? 7 झाला. चालू. मग तो आनंद कसा होता की पहिल्यांदा प्रथम क्रमांक मिळालाय, आपण काहीतरी लिहिलंय त्याच्यावरती इतरांनी दिलेली कौतुकाची थाप? ते खरं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या वडिलांना झाला. आणि लिखाणाची सुरुवात म्हणायची तर मी लोकप्रभा नावाचा तेव्हा अंक यायचा, त्याच्यामध्ये मी पत्र लिहायची त्यांना, आणि ते जवळजवळ 80% छापून यायची पत्र माझे. अच्छा. आणि तोही आनंद माझ्या वडिलांनाच असायचा जास्त, की आपली मुलगी लिहिते काहीतरी लिहिते. तेव्हा म्हणजे काय, मी अगदी 12-13 वर्षाची असताना पासून लिहित होते लोकप्रभाला, की त्यांचं काहीतरी बालसाहित्य यायचं, मग त्याच्यावरती काहीतरी लिहायचं. अशी लिखाणापासून सुरुवात ही अशी खूप 12-13 वर्षाची असल्यापासून झाली, पण मी ते पुढे काही त्याच्यामध्ये प्रगती केली नाही. शाळेत होते, नंतर मी कॉमर्सची विद्यार्थिनी होते, त्यामुळे साहित्याशी माझा तसा काही संबंध आला नाही. की शाळेमध्ये सगळे विषय इंग्लिश मीडियम मधून होते, 11वीपर्यंत एक मराठी आणि हे होता, नंतर मग सगळेच कॉमर्सचे असल्यामुळे इंग्लिशमध्ये असल्यामुळे लिटरेचर असं काही वाचन करायची मात्र मी, मला वाचायला म्हणजे मी खूप लहान वयामध्ये बायबल असेल किंवा छावा बिवा ह्या जे पुस्तकं आहेत ययाती हे सगळी खूप लहानपणी वाचते, शाळेत असताना वाचते. हा, म्हणजे मी अगदी 10वीला वगैरे असेल किंवा 8वी-10वीपासून मी लायब्ररी रस्त्यावरतीच असल्यामुळे पुस्तक वाचायचं खूप वेळ होतं मला, त्याच्यातून हे झालं. त्यानंतर कवितेची सुरुवात तिथून जी सुरू झाली, कवितेची नाळ जोडली गेली. मग ते करत असताना महाविद्यालयीन जीवनामध्ये मग कोमसापच्या माध्यमातून तुम्ही कार्यक्रम करत आलात, तर मग गझलेचा आणि तुमचा संबंध कधी आला? म्हणजे कविता आधी आली हे आता स्पष्ट झालं, गझलेचा संबंध कधी आला? गझलेचा संबंध असं की गझल आवडायची, पण गझल ला खूप अभ्यास आहे, किंवा जितकी कविता तुम्ही सहज लिहू शकता तेवढी गझल नाही सहज लिहू शकत, कारण कवितेमध्ये आपली कल्पना असते बरोबर आणि ती आपली स्वतःची असते. त्याच्यामध्ये तुम्हाला बंधन नाही की तुम्ही कुठे थांबायला पाहिजे. कवितेला लय असते, मुक्त छंद असला तरी किंवा अष्टाक्षरी असली तरी
हे मुक्तछंद असला की म्हणजे त्याला कुठे लय नाही असं नसतं, त्यालाही तीन चार ओळीनंतर लय असते की कुठे पॉज घ्यायचा आहे, कुठे आपल्याला थांबायचं. पण त्याच्यामध्ये आपण आपल्या मनात जे आहे ते कवितेमध्ये मांडू शकतो. पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे मी कॉलेजला वगैरे गेल्यानंतर मी जेव्हा गझल ऐकायचे, म्हणजे आधी हिंदी ऐकायचे, नंतर मग मराठी गझल जेव्हा ऐकायला लागले तेव्हा असं खूप आकर्षण होतं गझलच्या क्षेत्राचं की आपल्याला यायला पाहिजे गझल आणि त्याचा अभ्यास करणं तर जरुरीच. गझलेचं तंत्रमंत्र असतं आणि व्याकरण तुम्हाला आलंच पाहिजे. गझल जर लिहायची असेल तर तुम्हाला व्याकरण येणं आणि त्याचे बरेच नियम आहेत गझलांचे की आणि ते मान्यच करायला पाहिजेत आपण की जर तुम्हाला ते नियम पाळायचे नाही तर मग तुम्ही कविता लिहा आणि जर तुम्हाला नियम पाळायचे तुम्हाला जर गझल लिहायची तर मग त्याचा तंत्राचा अभ्यास तुम्हाला आलाच पाहिजे. तंत्र आणि शिवाय त्याच्यामध्ये जसं आपण कवितेमध्ये कविता वाटत नाही असा शब्द आपण असं खूप सोपं म्हणतो की कविता वाटत नाही कारण त्याच्यामध्ये काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं. तसं त्याची एक व्याख्यानही सांगतात तुम्हाला. म्हणजे आमच्याकडे असं म्हणतो आम्ही की गझलियत नाहीये, म्हणजे गझलियतचा प्रॉपर अर्थ मी नाही सांगू शकत तुम्हाला. एखादं कानाला चांगलं वाटणं, एखादं आपल्या मनाला भावणं ही खरी त्याची व्याख्या असू शकते की गझलियत नाही म्हणजे तुम्ही फक्त तंत्राने अक्षर जुळवत जाल, ती टेक्निकली बरोबर असतील, ती ग्रामरच्या दृष्टीने बरोबर असतील, व्याकरण बरोबर असेल, पण त्याच्यामध्ये जो भाव असतो त्याला खरं तर गझलियत म्हणतात की त्याच्यात जो भाव आहे तो भाव समोरच्यापर्यंत पोहोचणं किंवा पोहोचवणं ही एक कला आहे आणि ती गझल करू शकते. गझलेत आणि कवितेमध्ये फरक असा आहे की गझलेमध्ये तुम्हाला तोडफोड शब्दांची करावी लागते. गझल शब्द मागते, कविता आपण जे शब्द त्या कवितेमध्ये लिहितो आपले करून लिहितो, आपली मातृभाषा असेल किंवा आपण जे शिक्षण घेतलं तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला आवडणारा शब्द आपण कवितेमध्ये लिहू शकतो. गझलेमध्ये आपण आपल्याला आवडणारा शब्द लिहू शकतोच असं नाही कारण तो जर मात्रेमध्ये बसला नाही तर तुम्हाला शब्द बदलावा लागतो. कारण तुम्हाला जर 24 मात्रांची गझल लिहायची तर तुम्हाला 24 मात्रांची गझल लिहायची, मग तो शब्द तुमचा तिथे बसला पाहिजे. त्याचे रदीप, काफिया, तंत्र सांभाळणं या बऱ्याच गोष्टी आहेत टेक्निकली. त्याच्यामुळे गझल आणि कवितेमध्ये फरक आहे. पण एक आहे की जो चांगला कवी असतो तो चांगला गझलकार नक्कीच होऊ शकतो, हे माझं प्रामाणिक मत आहे. जे तुम्ही आहात आणि गझलेमध्ये मी ऐकलंय, म्हणजे मी जरी कविता लिहित असलो तर गझल अजून जमलेली नाही, ते मात्रा वगैरे तंत्रमंत्र सगळं आहे, परंतु मला साहित्यातल्या मातब्बरांपैकी त्यातलं एक तुम्ही असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे गझल आजपर्यंत माझा समज होता, मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना, नाही गझल ही फक्त प्रेमाचीच असते, गझल ही प्रेमाची नाही, तिची चौकट एक वेगळी आहे जी तुमच्या गझलेतून दिसून येते. असे काही सुट्टे शेर पेश गझलचं कसं आहे की खूप माझ्या आधी जे सिनियर लोक जे लिहितात, काही लोकांचं म्हणणं असं आहे की गझल फक्त प्रेमाचीच लिहावी किंवा ती प्रेमानेच लिहायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही कलाकाराला समाजभान असलं पाहिजे, तो चित्रकार असला, तो कवी असला, तो लेखक असला किंवा तो कादंबरीकार असला, तर त्याला समाजभान असलं पाहिजे. तुम्ही आजूबाजूला जे काही घडतं ते त्या कलाकारांनी मांडावं, कारण एखादं 2 तासाचं भाषण जे करू शकत नाही ते एखादं चित्र करू शकतं, एखादा गझलेचा शेअर करू शकतो. आणि जितकं प्रेमाची गझल मी लिहिते तर एक तुम्हाला उदाहरण सांगते की एक प्रेमाचं आत्ता मी नवीनच एक 3 शेअर लिहिलेले आहेत की आधी प्रेमाचा सुरुवात की तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी करणं, तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी करणं, तुझ्या माझ्यात विरहाची जरा मोठी दरी करणं. तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी करणं, तुझ्या माझ्यात विरहाची जरा मोठी दरी करणं. आणि तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. काय बात आहे. तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे, सवय वाईट आहे ही अगोदर ती बरी करणं. की तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे, सवय वाईट आहे ही अगोदर ती बरी करणं. आणि तुला मी कृष्ण म्हणते मला म्हणतो सुतू राधा. क्या बात आहे. की तुला मी कृष्ण म्हणतो मला म्हणतो सुतू राधा, तुझ्या ओठांवरी ठेवून माझी बासरी
वा वा की तुला मी कृष्ण म्हणते मला म्हणतोस तू राधा तुझ्या ओठांवरी ठेवून माझी बासरी कर्ण हा रोमॅन्टिक शेर आहे की तुम्ही हा शेर प्रेमावरती लिहिले पण जेव्हा मी अशी प्रेमावरती गझल लिहिते तेव्हा मी वेगळेही काही शेर हाताळते की काळोखाशी सलगी करणे सोपे नसते काळोखाशी सलगी करणे सोपे नसते आणि पोटाची खळगी भरणे सोपे नसते जज्जेवात की काळोखाशी सलगी करणे सोपे नसते आणि पोटाची खळगी भरणे सोपे नसते आणि दुष्काळाचे सावट असता अवती भोवती दुष्काळाचे सावट असता अवती भोवती शेतामध्ये स्वप्न पेरणे सोपे नसते म्हणजे प्रेमाकडून डायरेक्ट शेताच्या बांधावरती किती जाऊ शकतो आणि त्यातलं एक शेर आहे की सोपे असते कवितेमध्ये उपमा देणे सोपे असते कवितेमध्ये उपमा देणे वास्तवात पण नभ पांघरणे सोपे नसते तर असाच हा गप्पांचा सिलसिला घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका एकत्र हा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर.ज. वैभव सोबत विश्रांतीनंतर पुन्हा आज आपल्यासोबत आहेत ज्योत्स्ना राजपूत मॅडम हा गप्पांचा सिलसिला गझलचं तंत्रमंत्र आणि कवितेची अनोळखी वाट या वाटेवरून जात असताना मी पुन्हा ज्योत्स्ना मॅम यांना प्रश्न विचारतो की हा गझलेचा पसारा आणि कविता त्याविषयी काय सांगाल आता तुम्ही मगाशी विश्रांती आधी सुट्टे शेर घेतले मग एखादी गझल पूर्ण होत असताना ती पूर्ण कशी होते आणि त्यामागची भावना किंवा जसं प्रेमाचीच गझल असते हा माझा समज होता परंतु तुमच्या जेव्हा मी गझला ऐकल्या मुशायऱ्यांमध्ये वाचल्या तर गझलेची दुसरी एक चौकट आहे हे तेव्हा मला कळालं पण आजता काय गझल अजून काही मला जमलेली नाही तर प्रयत्न केला तर नक्की जमेल तर त्या गझलेविषयी काय सांगाल एखादी गझल पूर्ण करत असताना तो भावनांचा गुंता त्याच्यामध्ये मांडत असताना त्या मात्रांमध्ये बसवत असताना तशी एखादी कोणती गझल गझलेचं असं आहे की गझल मध्ये प्रकार आहेत बरेच की तुम्ही एकाच विषयावरती पण गझल लिहू शकता तुम्ही अनेक विषयांवरती गझल लिहू शकता की जसं मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं की काळोखाशी सलगी करणे सोपे नसते आणि पोटाची खळगी भरणे सोपे नसते हा ज्या स्त्रिया पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रीचा जो काही व्यवसाय करतात तो त्यांच्या मर्जीविरुद्ध असतो की नसतो या हा वेगळा भाग आहे पण मला फक्त ते दोन ओळीत मांडायचं होतं की त्यांना काळोखाशी सलगी करावी लागते आणि पोटाची खळगी भरावी लागते हा वेगळा विषय आहे तो वेगळा विषय त्याच्यानंतर मी शेतकऱ्यांवरती आले की शेतकरी काही त्याला पाऊस आज पडेल उद्या पडेल माहीत नाही आणि स्वप्नच पेरतो शेतकरी शेतामध्ये की त्याला असं कधीच वाटत नाही त्याला असंच वाटतं की हे पीक तारारून येणार आहे पाऊस पडणार आहे आणि हे त्याला दिसत असतं की दुष्काळ येऊ शकतो किंवा आहे समोर तरीही शेतकरी बरेच शेतकरी डबल ते पीक शेतामध्ये पेरत असतात म्हणजे त्यांची त्यांची खूप छोट्या ओळीमध्ये की दुष्काळाचे सावट असता अवती भोवती शेतामध्ये स्वप्न पेरणे सोपे नसते हा वेगळा वेगळा म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या किंवा आता एक कवी लेखक आहे की कवी लेखक आपण असं म्हणतो की नभ पांघरणे हा मला वाटतं 99% लोकांनी हा शब्द वापरला असेल कवितेमध्ये पण ते पॉसिबल आहे का नाही म्हणजे शेवटी ही कल्पना आहे जशी गझलेमध्ये कल्पना आहे तशी कवितेमध्ये पण कल्पना आहे की जसं आधीचे मी शेर तुम्हाला सांगितले ते एकाच विषयावरती आहे की मी कोणाला तरी प्रेमाने उद्देशून म्हणते की तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी करणार सगळे ते शेर एकाच प्रेम या विषयाकडे जातात आणि हे जे शेर आहे हे जे शेर मी लिहिलेलं आहे हा यातला प्रत्येक शेर वेगळा वेगळा आहे
ते असा फरक आहे. बरं, गजलेमध्ये त्याचं तंत्र असं असतं की तुम्हाला रदीफ यायला पाहिजे, तुम्हाला काफिया यायला पाहिजे. गजलेचे खूप प्रकार आहेत की मात्रावृत्तामध्ये गजल आहे म्हणजे 8-8 संच असतो, मग ती 24 मात्रांची एक गजल होते. मात्रावृत्तामध्ये तुम्हाला हे बंधन नसतं की पहिली वेलांटी दुसरी वेलांटी. पहिलं अक्षर जर तुमचं ऱ्हस्व असेल तर ते प्रत्येक ओळीमध्ये पहिलं अक्षर ऱ्हस्वच पाहिजे. म्हणजे 12 साधारण 5 शेरांची एक गजल, कमीत कमी हल्ली 3 पण लिहितात पण 5 शेरांची एक गजल असते. त्याच्यामध्ये पहिल्या 2 ओळीमध्ये तुम्हाला रदीप काफिया 2 घ्यावे लागतात. पहिला ज्याला मतला म्हणतात, आमच्या भाषेमध्ये मतला म्हणतात, आणि नंतरच्या दुसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला तो काफिया आणि रदीप आलाच पाहिजे. हा, तर म्हणजे बरी आता मी जे तुम्हाला सांगितली गजल त्याचंच उदाहरण घ्या. फार खोलात घेण्यापेक्षा हे तुम्हाला का मी तुम्हाला ऐकवले ते की त्याच्यामध्ये की हे की तुला मी रोज भेटावे, सवय वाईट आहे ही अगोदर ती बरी करणार. मग सुरुवातीचं माझं की जी गजलेची सुरुवातच आहे त्याच्यामध्ये की तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी करणं हा रदीप आहे माझा, आणि तरी बरी वगैरे हे जे आहेत हे काफी आहे. हा, तर त्याच्यामध्ये पहिला मतला आहे, एक मतला आणि 2 शेर हे असं आम्ही प्रथा आहे. अशी प्रथा म्हणजे हा काही नियम नाहीये, कुठे लिखित नाहीये, हा अलिखित नियम आहे की गजल ही फार कमी शब्दामध्ये मांडली जाते. त्याचे 5 शेर असतील तर 10 ओळी, त्याही फार लिमिटेड असतात. तर तो एक माहोल तयार व्हावा त्याकरता एक मतला 2 शेर, म्हणजे जो गझलकार असतो त्याला त्याचाही मूड बनतो की काय पद्धतीने हा गझल सादर करेल आणि मग ती गझल घेतो. काही लोकांना हे मान्य नाहीये पण आम्ही आता नवीन पिढीची किंवा आम्ही जे शिकलो ते आम्ही एक मतला 2 शेर घेऊन माहोल तयार करतो की पुढे काही जे आम्ही गझल बोलू, आणि ते सर्व मान्य आहे, ते अलिखित नियम आहे. हा असा काही नियम नाहीये कुठे लिहिलेला की एक मतला 2 शेर घ्यायलाच पाहिजे. पण हे जे तंत्र आहे ते गझलेमध्ये आहे, कवितेमध्ये नाही. आणि गझल तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विषयांवरती लिहिता येते. आता माझी एक गझल आहे की नभाला बाप म्हटले अन भुईला माय म्हटले तर. नभाला बाप म्हटले अन भुईला माय म्हटले तर कुणाचे काय जाते हो कुणाला काय म्हटले तर. क्या बात आहे, बंडखोरीचा शेर आहे की मी नभाला बाप म्हणे भुईला माय म्हणे कुणाचं काय जाते. बरोबर आहे ना, की नभाला बाप म्हटले अन भुईला माय म्हटले तर कुणाचे काय जाते हो कुणाला काय म्हटले तर. आणि पुसाया घाम माथ्याचा गळ्याशी बांधतो फडके. कोणत्याही शेतकऱ्याच्या गळ्यात फडकं असतं कारण त्याला तितका घाम येतो, घाम येतो ते काही दिखाव्यासाठी नसतो. तर पुसाया घाम माथ्याचा गळ्याशी बांधतो फडके, बळीचा याच फडक्याला कधी मी टाय म्हटले तर. तुम्ही ऑफिसमध्ये जो टाय वापरता त्याचा फक्त तुमच्या अटायर साठी उपयोग होतो, तुम्ही त्याचा घाम पुसायला उपयोग नाही करू शकत. पण बळीच्या गळ्यात जो फडकं असतं त्याने तुम्ही घाम पुसू शकता आणि ती आवश्यकता आहे. तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, तुम्ही टाय लावता, तो टाय म्हणजे शो आहे, अटायर आहे, एक पोशाख आहे. पण बळी, मी जर बळीवर कविता लिहिते तर मग मला ते वाटतं की मी त्याच्या गळ्यातच असतो ना, तो तिथेच असतो ना, त्याला फक्त नॉट नसते. त्याला मी टाय म्हटलं तर कुणाचं काय जाणार. तर ही अशी बंडखोरी करणारी पण गझल लिहिते मी, माझा स्वभाव आहे. मला मुळात ही गोष्ट पटतच नाही की म्हणजे तुझा गैरसमज दूर करते वैभव की गझल फक्त प्रेमाचीच असते असं नाही. मी स्वतः फार रोमॅन्टिक लिहिते आणि तेच जाणून घेण्याकरता तुम्हाला इथे की फार रोमॅन्टिक लिहिते पण मी तितकं स्वतःचं हे समाज भान पण ठेवते गझलेमध्ये. की मला असं वाटतं की आपले शेर लोक जर ऐकतात किंवा लोक आपल्याला फॉलो करतात. आणि अशा खूप मैत्रिणी आहेत माझे, असे खूप मित्र आहेत माझे की ज्यांना गझल कळत नाही पण मी जे लिहिते ते कळतं. आणि मला असं वाटतं की गझल साधी सोपी सरळ असावी. ज्याला गझलेचं तंत्र माहीत नाही त्यालाही माझी गझल कळली पाहिजे. म्हणजे मी जे आता तुम्हाला शेर सांगितले त्याच्यासाठी गझल शिकायची गरज नाहीये, ते तुम्हाला कळतं ना कारण त्या भावना पोचतात. तर गझल साधी सोपी सरळ अशिक्षित अनाडी बाईला पण ती कळली पाहिजे. ज्यांचा अक्षराशी संबंध नाही अशाही लोकांना ती गझल कळली पाहिजे. हे माझं स्वतःचं मत आहे गझलेबद्दलचं. त्याच्यावरती म्हणजे मी माझं स्वतःचं मत मांडते, कोणाला पटेल नाही पटेल माहित नाही. पण माझं असं मत आहे की गझल ही साधी सरळ सोपी असावी. जशी कविता साधी सरळ, माझी कविता ही साध्या सरळ सोप्या असतात, रोजच्या जीवनात घडलेल्या असतात.
की काय मी आयुष्यातून जाते, मी कशी आयुष्यातून जाते, किंवा माझ्यासमोर मीच प्रत्येक वेळेला माझ्यावरतीच असतं. नाही, मला रस्त्याने जाताना एखादी बाई दिसते, एखादी रेल्वे मधनं मी येताना बाई दिसते, एखादी प्रवासात दिसतं, तर मला त्यांच्यावरती त्यांचं जे काही आहे जगणं ते मांडायला आवडतं. आणि ते मी गझल आणि कविता दोन्ही माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्यासाठी हा विषयच नाही की गझल की कविता असं नाही. जसं मला गझल यायला लागली तरीही मी कवितेचा हात सोडला नाही, मी कविताही तितकेच लिहित. तर एखादी गझल तुम्हाला आता फरक सांगते की माझी एक बाई नावाची गझल आहे. गझल कदाचित ऐकली असेल तुम्ही कधी, की स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी गझल, की ही फक्त स्त्री या विषयावरती आहे, एकाच विषयावरती आहे. तर गझल ऐकवते आधी, की दुःखावरती स्वतःच पुंकर घालत असते बाई, दुःखावरती स्वतःच पुंकर घालत असते बाई, आणि काट्यांनाही फुलांसारखे माळत असते बाई. क्या बात है. की दुःखावरती स्वतःच पुंकर घालत असते बाई, काट्यांनाही फुलांसारखे माळत असते बाई. ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते. ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते. आणि ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक साडीची किनार टोचतेच, पण तरी तिला हौस म्हणा किंवा तिची सहनशक्ती म्हणा, तर त्याच्यावरती हा लिहिलेला शेर आहे की ती रुतणारी किनार सुद्धा टोचत नाही म्हणते, त्या साडीवर आनंदाने भाळत असते बाई. वा वा वा. आणि बदनामीचा शिकार होतो रोज उगीच कांदा, बदनामीचा शिकार होतो रोज उगीच कांदा, चिरता चिरता मुकाटा शुरू ढाळत असते बाई. क्या बात. की बदनामीचा शिकार होतो रोज उगीच कांदा, चिरता चिरता मुकाटा शुरू ढाळत असते बाई. अंतर्मुख. आणि उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडत पण नाही. उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडत पण नाही, असे अलिखित नियम जगाचे पाळत असते बाई. बाई ही सगळ्या म्हणजे दर्जाची आहे. काही बायका फक्त उंबरठ्याच्या आतच राहतात, उंबरठ्याशीच बोलतात, त्यांची कधी धाडस होत नाही. तर त्याच्यातून आलेला शेर आहे की उंबरठ्याशी रोज बोलते, ओलांडत पण नाही, असे अलिखित नियम जगाचे पाळत असते बाई. आणि टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा, टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा, पंगतीतून हळू स्वतःला गाळत असते बाई. टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेव्हा, पंगतीतून हळू स्वतःला गाळत असते बाई. आणि माहेराचे कौतुक असते आणि सासरचा तोरा, माहेराचे कौतुक असते आणि सासरचा तोरा, दोन चाळण्या मध्ये स्वतःला चाळत असते बाई. हे माहेराचे कौतुक असते आणि सासरचा तोरा, दोन चाळण्या मध्ये स्वतःला चाळत असते बाई. आणि शेवटचा शेर आहे की तिच्या चुकांचे पारायण तर रोज वाचते दुनिया, तिच्या चुकांचे पारायण तर रोज वाचते दुनिया, त्या दुनियेला मुकाटही सांभाळत असते बाई, त्या दुनियेला मुकाटही सांभाळत असते बाई, दुःखावरती स्वतःच फुंकर घालत असते बाई, आणि काट्यांनाही फुलांसारखे माळत असते बाई. प्रत्येक शेर अंगावरती येतोय. म्हणजे मला माझ्या आईची आठवण होते, लहानपणी तिने जे काही भोगलं. किंवा मला पण एक प्रसंग सांगते की मी गेल्या वर्षी मुरुड मध्ये मुशायरा होता आणि मी मुशायऱ्याचे अध्यक्ष होते. अध्यक्ष असल्यामुळे अर्थात मला शेवटी गझल बोलायची होती. एक रोमॅन्टिक गझल घेऊन मी ही गझल बोलली आणि होती 200-250 लोक असतील. मी ही गझल बोलले आणि उठले तर ते एक बाई समोर उभी असेल मला बघायला. आणि मी उठून स्टेजवरून बाजूला झाले आणि एक बाई आली, तिने मला खूपशी गच्च मिठी मारली आणि ती इतकी रडत होती. आणि मला म्हणजे माझ्या ओळखीची नव्हती ती बाई, नव्हतीच माझ्या ओळखीची, तर मला कळलंच नाही की का रडते एवढी. आणि मग मी त्यांना म्हटलं की काय झालंय म्हणजे नक्की, तर त्या म्हणाल्या की
मॅडम माझे मिस्टर 6 महिने झाले गेलेत, 2 छोटी छोटी मुलं आहेत माझी. मला आवड आहे कवितेची किंवा गझलेची म्हणून मी इथे आले ऐकायला. पण तुम्ही जे जे बोललात म्हणजे ते कांदा चिरणं असो किंवा ते बाहेर सासर असो किंवा टोपलीतल्या कमी भाकऱ्या, तर मी असं खूप वेळा करते. म्हणजे मला फार आनंद या गोष्टीचा की मी कोणाचं तरी दुःख मांडू शकते. मी स्वतः नोकरी करते, मी ऑफिसमध्ये कामाला जाते, हे माझ्यावरती असा प्रसंग कधी आला नाही. पण इतर बायकांचे दुःख मी मांडू शकते आणि याचा मला फार आनंद आहे. आणि हे मी गझलेतून मांडू शकते की दुःखाने गझल चालू करायची नाही, दुःखाने गझलची सुरुवात नसावी, हे मला मान्य नाही. आणि हे माझं प्रामाणिक मत आहे की मला जे वाटतं ते मी लिहिते, मग मला जे वाटतं ते मी लिहिते. आपला अधिकार आहे, माझा अधिकार आहे. आणि मला हे स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे की मी जे लिहिते, मी जे बोलते, तर ते मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्याच्यावरती ज्यांना पटेल ते बोलवतील, ज्यांना नाही पटेल ते नाही बोलवतील. पण मी माझ्या मतावर ठाम आहे की मांडलं पाहिजे कोणीतरी की त्याच्यामध्ये मी फक्त माझ्याच साठी लिहिते असं नाही. अशा आत्ता हा जो शेर आहे की त्याच्यावर ऑब्जेक्शन येऊ शकतं की उंबरठ्याशी रोज बोलते ओलांडत, पण नाही आहे असं. आहे असं खेडेगावांमध्ये जाऊन बघा की त्या बाईची हिंमत होत नाही एकटीने घराबाहेर पडायची. आणि हे कुठे नियम नाही लिहिलेले, हे अलिखित नियम आहे. आणि म्हणून ही गझल खूप म्हणजे वन्स मोर येतात या गझलेला, किंवा लोक आधी सांगतात की लिहा, किंवा खूप बायकांच्या डोळ्यात पाणी येतं. तर मला याचं मानसिक समाधान आहे की मी कोणाचं तरी दुःख मांडते, ही आहे गझलेची ताकद. खरं तर हे बाई पण भारी. आता कवितेकडे वळणार आहोत, परंतु त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर.जे. वैभव सोबत. या शेवटच्या वळणावरती, शेवटच्या टप्प्यावरती या गप्पांच्या मैफिलीमध्ये गझल, तंत्र, मंत्र आणि कविता, गझलेविषयी तर आपण ऐकलंच आता, गझलेतून शेर, बाईपणाचं दुःख, बाईपणाचं सुख, सगळं काही ऐकत आलो. ज्योत्स्ना मॅम, मी तुम्हाला आता विचारेन की कविता, लहानपणी कवितेने जी गोडी लावली, लोकप्रभामधून जे काही बालसाहित्य येत गेलं, परत तुमच्या वडिलांची शिकवण, ते शिक्षक होते, अण्णा म्हणायचे तुम्ही त्यांना, आता ते वाचण्यात आले म्हणून आता ते आठवलं. कवितेविषयी आणि भाकरी ऐकायचीच आहे. भाकरी ऐकल्याशिवाय पोट भरत नाही. म्हणजे कितीही डिजिटल आपण झालो तरी सुद्धा भाकरी ही डिजिटल कुठेही भेटणार नाही. ती भाकरी आपल्याला पेरावी लागते, उगवावी लागते आणि ती बनवून खावीच लागते. तर कवितेविषयी काय सांगाल? कविता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कविता आणि गझल ह्या दोन्ही मला अतिशय प्रिय आहेत. म्हणजे मी असं व्याख्यानही करू शकत, खूप लोक म्हणतात किंवा खूप लोकांचं असं झालेलं आहे. म्हणजे मगाशी तुमच्या बोलण्यातून तर झालंच की कविता आधी आहे नंतर गझल आहे, तर मग तेच बोलत असताना तर कविता बोला नंतर मी एक मला प्रश्न आहे तो विचारतो. तर कविता मला माहित नाही कुठून आली, कशी रुजली, पण कविता सुचत गेली. मी खरं तर मुक्तछंद लिहिणारी कवयित्री आहे. मी प्रचंड प्रमाणात मुक्तछंद लिहिते. मी अष्टाक्षरी लिहिते तशी मुक्तछंदही लिहिते. आणि मला मुक्तछंद लिहायला किंवा सादर करायला आवडतं. मी अष्टाक्षरी लिहिते, पण माझं असं आहे की मी जेव्हा मला गझल येत नव्हती तेव्हा सांगू शकत होते की मला कविता आवडते. पण आता मी जसं आईच्या दोन मुलांमध्ये आपण फरक नाही करू शकत, हा जास्त प्रिय की तो जास्त प्रिय, तर माझ्यासाठी माझी कविता आणि माझी गझल हे दोन्ही माझ्या आपत्त्यांसारखी आहेत. त्यामुळे मी त्याच्यामध्ये कम्पेअर नाही करू शकत की कविता आवडते की गझल आवडते. आणि मी सातत्याने गझलही म्हणते आणि मी कविताही म्हणते. तर मला माझ्या हातातून कवितेचा हात सुटला नाही याचा मला फार आनंद आहे. की खूप लोकांचं असं झालं की एकदा गझल यायला लागली की मग लोक कविता बोलतच नाहीत, किंवा माहित नाही. ठीक आहे की गझलेमध्ये खूप कमी शब्दामध्ये तुम्हाला व्यक्त होता येतं, हे जरी खरं असलं तरी तुम्ही कवितेमध्ये पण तसं व्यक्त होऊ शकतो. जे कवितेत मांडता येत नाही ते गझलेत मांडता येतं, जे गझलेमध्ये मांडता येतं ते कवितेत. कवितेत तुम्ही तेही कवितेतही करू शकता असं काही नाहीये. त्याच्यामध्ये दोन वेगळे वेगळे प्रकार आहेत.
कवितेचाच प्रकार आहे गझलही. ती काही वेगळी नाहीये, शब्द तेच आहेत, आपला शब्दकोश तोच आहे, आपल्या भावनाही तशाच आहेत. फक्त थोडं की व्याकरणाचं आपल्याला तंत्र सांभाळावं लागतं, व्याकरणाचं बंधन बंधन आहे त्याला. जसं भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर रेल्वेला स्थानकांचं बंधन असतं, तसं इथे हो तुम्हाला व्याकरणाचं बंधन आहेच गझलेमध्ये, आणि ते पाळूनच तुम्ही गझल लिहू शकता. नाहीतर मग त्याला गझल म्हणण्यात काय अर्थ नाही. जर नाही लिहायचं तर कविता काही त्याच्यामध्ये हे नाहीये. एखादी कविता मुक्त छंदातली मुक्त छंदातली कविता की प्रेम कविता आहे अर्थात इर्शाद की कारण पुढची भाकरी घ्यायची तो मग आधी थोडा माहोल. समुद्रावर जातो आपण, त्या समुद्रावरती एकच क्रिया कायम होत असते जी आपण पाहतो. कवी लोक वेडे असतात आमच्यासारखे जे काहीतरी लिहितात, आणि की लाट येते किनाऱ्यापर्यंत येते, किनाऱ्यातून परतून जाते, हीच क्रिया दिवसभर असते. बदल त्याच्यात असा होतो की जेव्हा हायटाईट सॉरी म्हणजे भरती असते, त्या भरतीच्या वेळेला लाट जास्त जवळ येते, जवळ येते, आणि ओहोटीच्या वेळेला लाट जवळ येत नाही किनाऱ्याच्या. तर ती जुनी कविता आहे खूप तक्रार की किनारा म्हणाला लाटेला नेहमीच का ग अशी घाईतच येतेस. किनारा म्हणाला लाटेला नेहमीच का ग अशी घाईतच येतेस आणि तहानलेलं माझं अंग चिंब भिजून जातेस. माझ्याजवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ. माझ्याजवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ. का बरं खेळतेस माझ्याशी असा जीवघेणा खेळ. तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची. तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची, तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची. तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची, तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची. लाट म्हणाली किनाऱ्याला काठावरती तू आरामात राहतोस. लाट म्हणाली किनाऱ्याला काठावरती तू आरामात बसतोस, वर थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुजतोस. लाट म्हणाली किनाऱ्याला की काठावरती तू आरामात बसतोस, वर थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुजतोस. तुझ्याजवळ थांबावं असं मलाही खूप वाटत. तुझ्याजवळ थांबावं असं मलाही खूप वाटत. धावून धावून बघ ना माझं पाणी किती आटत. तुझ्याजवळ थांबावं असं मलाही खूप वाटत. धावून धावून बघ ना माझं पाणी किती आटत. आणि परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच नाही ते. परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच नाही ते. अरे कितीही थांबवलं स्वतःला तरी मन तुझ्याकडेच धाव घेते. कितीही थांबवलं स्वतःला तरी मन तुझ्याकडेच धाव घेत. लई कविता आहे, छोटीशी कविता आहे, वेगळी की प्रत्येक वेळेला प्रेम आहे. निसर्गामध्ये पण शोधा, समुद्र असेल, झाड असेल, वेल असेल, तर त्याच्या ही खूप जुनी कविता आहे. जुनी म्हणजे ते जुनं असं तरी ते चालत झाडाखाली प्रेम करणाऱ्यांना बघतात, परंतु त्या झाडाचं प्रेम कधी कधी बघत नाही. आणि ही कविता तर मला वाटतं अरुण म्हात्रे सर होते आणि अलिबागला एक संमेलन होतं, त्या संमेलनामध्ये आम्ही ही कविता समुद्रावर शूट केली होती अलिबागच्या. अच्छा आठवणी. गझल जेवढी अवघड आहे तेवढी सोपीही आहे. त्याचा फक्त आऊचा भाऊ केलेला आहे. हा भाऊ केलेला, भाऊ केलेला. अवघड आहे म्हणजे जो कवी आहे त्याला गझल लिहिता येते. पहिलं सारखं सांगितलं, ज्या कवी आहे ज्याच्याकडे कल्पना शक्ती आहे. कवी म्हणजे काय? शेवटी कल्पना शक्ती. तुम्ही एखाद्या एम ए झालेल्या माणसाला मारून मुटकून बसून म्हटलात की कविता लिही, तर तो नाही लिहू शकत. म्हणजे तिथे शिक्षण काही महत्वाचं नाही. शिक्षण नसलेली किती लोक आहेत जे म्हणजे बहिणाबाई चौधरी असतील, स्वतः नारायण सुर्वे असतील. मी नारायण सुर्वेंना खूप वेळा भेटले आणि ते मला नावाने ओळखायचे. त्यांचा सहवास लाभलाय मला नारायण सुर्वेंचा. म्हणजे मला वाटतं मी काहीतरी लग्नानंतर माझ्या स्वतःच्या काही अडचणीमुळे मी कविता सोडली होती. जवळजवळ 12-14 वर्ष मी कविता लिहित नव्हते आणि पनवेलला मी आल्यानंतर नारायण सुर्वे येणार होते आणि त्यांनी असं कोमसापचे आमचे एलबी पाथे सर आहेत त्यांना सांगितलं की ज्योत्स्ना कुठे राहते. लग्न होऊन मी इकडे आले होते आणि मग त्या कार्यक्रमात की तिला सांगा की तू कार्यक्रमाला ये. आणि बाठी हायस्कूलमध्ये गेले मी आणि त्यांना भेटले तर त्यांनी विचारलं मला की तू कार्यक्रमाला येत नाहीस. तर म्हटलं असं थोडं फॅमिली प्रॉब्लेम आहे माझ्या आणि त्याच्यामुळे म्हटलं जबाबदारी आहे तर मी नाही जात कार्यक्रमाला. तर ते तेव्हा मला म्हणाले की कविता तुला कळतीये ज्योत्स्ना, तू कवितेचा हात सोडू नकोस. कदाचित तुझं जे काही
फॅमिली प्रॉब्लेम असेल, काही दुःख असेल तर ते विसरू शकतेस तू कवितेमध्ये. आणि त्यानंतर मी परत पुन्हा सुरुवात केली त्याच कार्यक्रमामध्ये. कोकण मराठी साहित्य परिषद चे काही अध्यक्ष होते, त्यांनी मग माझा नंबर घेऊन मी मधले म्हणजे अगदी 90 नंतर मी जवळजवळ 94-95 पर्यंत 92-93 पर्यंत कविता लिहिली. त्यानंतर माझ्या लाईफमध्ये माझं पूर्ण टर्न झालं आणि मग मी ती कविता लिहिणं सोडलं होतं 2-3 वर्ष लिहिल्यानंतर. पण मी परत जेव्हा मी पनवेलला आले, मी नारायण सुर्वांना भेटले आणि मग मी त्या कोमसाप पनवेलच्या इथे पुन्हा नव्याने जॉईन झाले आणि मी परत पुन्हा सक्रिय झाले आणि ती आहे म्हणजे आता सक्रिय आणि ज्या कवितेने महाराष्ट्रभर ओळख करून दिली, घराघरात पोहोचवलं अशी ती भाकरी कविता. हो म्हणजे या कार्यक्रमाच्या या गप्पांच्या मैफिलीमध्ये या शेवटच्या वळणावरती शेवटच्या टप्प्यावरती भाकरी ऐकूया, पोटभर खा ऐकूया आणि कार्यक्रमाची सांगता. हो भाकरी खरं सांगायचं तर मी भाकरी जेव्हा लिहिली आणि ती फेसबुकवर जेव्हा मी पोस्ट केली तेव्हा फार काही रिस्पॉन्स म्हणजे मी फेसबुकच्या पोस्टला किती लाईक्स आहेत याच्यावरती कधीच माझ्या कवितेचं मूल्यमापन करत नाही. रादर मी कोणाच्याच कवितेचं मूल्यमापन करत नाही कारण अगदीच काही नसलेल्या कवितांना 1000-1200 लाईक्स येऊ शकतात आणि अतिशय चांगली कविता असेल त्याला 50-50 लाईक्स येऊ शकतात. हे ज्याच्या त्याच्या संबंधावरती इंग्रजीमध्ये थंब जरी असेल तरी मराठी तर ते तसं आहे त्याच्यामुळे. पण मग ती लिहिल्यानंतर मी मुळात ती अहिराणीमध्ये लिहिली होती तर ती मी जेव्हा टाकली पोस्ट केली तेव्हा ती कोणाला कळली नाही. मग मी ती मराठीत लिहिली की मराठीत लिहिली आणि तसं कोकण जिथे मी राहते पनवेल तिथे भाकरी करण्याची पद्धत आणि खानदेश मी मूळची खानदेशी आहे. 40 तालुक्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये माझं बारापूरचं वडगाव हे गाव आहे ज्या गावात माझं सासर आहे म्हणजे माझं घर आहे. तर तिथे किंवा माझं उंबरखेड हे माहेर आहे 40 तालुक्यामध्ये तिथली भाकरी करण्याची पद्धत वेगळी आहे पण तरीही ती कळली लोकांना आणि नंतर तिच्यासाठी तर मी महाराष्ट्र विदर्भ कोकण या सगळ्या ठिकाणी भाकरीने पोहोचले. खानदेश म्हटलं की भारताचं हो वांगाणी भाकरी आणि सगळ्यात महत्वाचं की भाकरी या कवितेसाठी मी लोकमतच्या JW मॅरियट 5-स्टार हॉटेलमध्ये पहिलं कवी संमेलन पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेलं पहिलं कवी संमेलन आणि तेही मला भाकरीमुळेच मिळालं होतं. माझे मित्र आहेत लोकमतचे तेव्हा ते सर्वे सर्व होते संजयजी अवटे यांनी मला बोलवलं होतं आणि त्यांनी मला आग्रहाने सांगितलं होतं की भाकरी कविता पाहिजे. तर ह्या कवितेने खूप काही दिलं मला आणि मी ते लिहू शकले. तर भाकरी शेवटची कविता. आजी लहानपणी भाकरी करताना तू मला शेजारी बसून शिकवायचीस ना, तेव्हा नाहीच कळायचं नीट. आजी लहानपणी भाकरी करताना तू मला शेजारी बसून शिकवायचीस ना, तेव्हा नाहीच कळायचं नीटस. तू म्हणायचीस पोरी भाकरी आणि बाईचं आयुष्य सारखंच असत. तू म्हणायचीस पोरी भाकरी आणि बाईचं आयुष्य सारखंच असत. भाकरी कशी गोल गोळा करून मऊ पिठावर तिला सगळीकडून आधार देत थापटून थोपटून वाढवतो मोठी करतो चंद्रासारखी. भाकरी कशी गोल गोळा करून तिला आधार देत मऊ पिठावर सगळीकडून थापटून थोपटून वाढवतो मोठी करतो चंद्रासारखी. जसं मुलीला वाढवतो लाडाने कोडाने संस्काराने. जसं मुलीला वाढवतो लाडाने कोडाने संस्काराने तसं भाकरीचं माहेर परातीतच असतं. तसं भाकरीचं माहेर परातीतच असतं आणि मग बोलता बोलता आपल्या स्थळ हातावरून ती भाकरी चक्क तापलेल्या तव्यावर ठेवायचीस. आणि मग बोलता बोलता आपल्या स्थळ हातावरून चक्क ती भाकरी तापलेल्या तव्यावर ठेवायचीस आणि आपल्याच हाताने पाणी लावत म्हणायचीस असं पाणी लावावं लागतं तिला. आपल्याच हाताने पाणी लावत म्हणायचीस की असं पाणी लावावं लागतं तिला. तिला बरं वाटावं तिला थंड वाटावं किंवा तिला शांत वाटावं म्हणून नव्हे. तिला बरं वाटावं तिला थंड वाटावं किंवा तिला शांत वाटावं म्हणून नव्हे तर तव्याचे चटके सहन करूनही तिनं छान फुलावं म्हणून. तर तव्याचे चटके सहन करूनही तिनं छान फुलावं म्हणून. तवा म्हणजे सासर असतं भाकरीचं.
तवा म्हणजे सासर असतं भाकरीचं आणि मग बोलता बोलता भाकरी उकडी करायचीस. बोलता बोलता भाकरी उकडी करायचीस आणि भाकरी फुगली की मी आनंदाने ओरडायचे, आजी फुगली की भाकर, उतरवता खाली. भाकरी फुगली की मी आनंदाने ओरडायचे, आजी फुगली की भाकर, उतरवता खाली. तसं दीर्घ सुस्कारा सोडून तू म्हणायचीस, नाही ग पोरी इतक्यात कुठे. तसं दीर्घ सुस्कारा सोडून तू म्हणायचीस, नाही ग पोरी इतक्यात कुठे, असं म्हणत चुलीतील विस्तव बाहेर काढून तव्यावरील भाकरी उभी करून ठेवायचीस चुलीच्या तोंडाशी विस्तवाला. नाही ग पोरी इतक्यात कुठे, असं म्हणत चुलीतील विस्तव बाहेर काढून तव्यावरील भाकरी उभी करून ठेवायचीस चुलीच्या तोंडाशी विस्तवा लगत. आणि पुन्हा आपल्याच हाताने तिला आधार देत म्हणायचीस की असा आधार द्यावा लागतो तिला, म्हणजे ती वाकत नाही, मोडत नाही, ताट उभी राहते. मुलींचंही तसंच असतं, म्हणजे ती वाकत नाही, मोडत नाही, ताट उभी राहते. मुलींचंही तसंच असतं. आणि मग भाकरी पूर्ण भाजून झाली, पूर्ण शिजवून झाली की आधीच फडकं अंथरून ठेवलेल्या टोपलीत टाकायचीस. मग भाकरी पूर्ण शिजवून झाली, भाकरी पूर्ण भाजून झाली की आधीच फडकं अंथरून ठेवलेल्या टोपलीत टाकायचीस आणि म्हणायचीस, आता झाली ती पूर्ण, आता शिजली, आजी तू शिकवायचीस. तेव्हा नाहीच लागायचा कुठल्याच गोष्टीचा अर्थ. आजी तू शिकवायचीस तेव्हा नाहीच लागायचा कुठल्याच गोष्टीचा अर्थ. पण आजी आता खूप आठवण येते तुझी, पण आजी आता खूप आठवण येते तुझी. आजी तुझी ती भाकरी आजही तशीच उभी आहे त्या चुलीच्या तोंडाशी विस्तवा लगत, कोणाच्या तरी आधाराची वाट पाहत. आजी तुझी ती भाकरी आजही तशीच उभी आहे त्या चुलीच्या तोंडाशी विस्तवा लगत, कोणाच्या तरी आधाराची वाट पाहत. पण आजी तिला तुझ्यासारखं कोणी आधारही देत नाही आणि टोपलीतही घेत नाही. आजी तिला तुझ्यासारखं कोणी आधारही देत नाही आणि टोपलीतही घेत. ही कविता ऐकली की कमालीची स्तब्धता येते. खरं तर काय बोलावं पुढे सुचत नाही. आणि या कवितेनंतर काही न बोललेलंच बरं. तर या वळणावरती इथेच थांबूया. आपल्या सोबत होत्या कवयित्री, गजलकार ज्योत्स्ना राजपूत मॅडम. भेटूया पुन्हा एक नवीन वळणावरती, नव्या वाटेवरती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर.ज. वैभव सोबत. धन्यवाद.